आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय कार्तिकी, कुठे निघालीस? मी ते सरपोतदार साहेबांना विचारायला चालले होते की भाषणाला किती वेळ आहे. बाहेर सगळे कार्यकर्ते वाट बघतायत ना, म्हणून. इतकंच ना? होय. मी सांगतो ना, मला सांगायचं, तुला जे काम दिलंय ते कर, ते जास्त महत्वाचं. जा बाहेरची व्यवस्था बघ, तिकडे जास्त गरज आहे तुझी. साहेबांना भाषणाबद्दल मी सांगतो. कोणाला शोधताय? कुठे? कोणाला नाही. नमस्कार, मी प्रभाकर नगरकर, लासलगाव. तुमचं नाव काय? नमस्कार. भाऊ नाव काय तुमचं? हो, असे घाबरताय कशाला? बर, कोणत्या मतदारसंघात आलात तुम्ही? घाबरतोय कुठं घाबरायला, काय डाका घातलाय काय मी? आणि मतदारसंघ हा काही प्रश्न आला का? साहेबांच्या मतदारसंघातला एकनिष्ठ आहे साहेबांसोबत. साहेबांच्या मतदारसंघात चला, काम काम दिसला नाही तुम्ही कधी? ते तुम्ही त्या मतदारसंघातल्या प्रत्येक माणसाला तोंडानिशी ओळखता होई. मी काय म्हणतो, तुम्ही दमानं चहा घ्या, मी तर आलो माझं काम. चला चहा घेऊ आपण. नाही बसून चहा घ्यायचा मला, मी घेतच नाही ना चहा. काय ऍसिडिटी वाढते, त्रास होतो, जळजळ होते. साहेबांच्या हे सभेचं काम आहे, चहा घेऊन चालत नाही. तुम्ही वापरून मी येतो. अहो दोन मिनिटं थांबा, थांबा ना, ऐका. साहेब आले, साहेब. नमस्कार, नमस्कार, नमस्कार. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, आपण लगेचच हा पदाधिकारी मेळावा सुरू करतोय, कारण आपल्या लाडक्या साहेबांचं आगमन झालेलं आहे. तरी सर्वप्रथम इथे जमलेले पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार बंधू भगिनी, जनमत पक्षातर्फे तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. नाही नाही, मी फार काही तुमचा वेळ घेणार नाहीये, कारण आपले कान ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत, ज्यांचा तेजस्वी विचार ऐकण्यासाठी आतुर झालेले आहेत, असे आपले लाडके माननीय खासदार सरपोतदार साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मौल्यवान मार्गदर्शन करावं. साहेब, सरपोतदार साहेबांचा विजय असो. सरपोतदार साहेबांचा विजय असो. सरपोतदार साहेबांचा विजय असो. नमस्कार. सगळ्यात आधी या ठिकाणी मी तुमची क्षमा मागतो, कारण अगदी शॉर्ट नोटीसवर पार्टी ऑफिसमध्ये मी ही सभा बोलावलेली आहे. सगळं इतकं अचानक ठरलं आणि निवडणुका काही दिवसांवर आलेल्या असल्यानं फार प्लॅनिंगच करता आलं नाही. पण तुम्ही माझ्यावर रागवणार नाही याची मला खात्री आहे. तुम्ही मला समजून घ्या. सरपोतदार साहेबांचा विजय असो. सरपोतदार साहेबांचा विजय असो. सरपोतदार साहेबांचा विजय असो. अत्यंत महत्वाचा मेळावा माझे निष्ठावान कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेला आहे. तुम्ही प्रचाराचं काम बाजूला ठेवून पुढच्या फळीवर ते सोपवून दूर दूर वरनं तुम्ही इथपर्यंत आलेले आहात. माझ्या एका हाकेवर इथे आलात, उन्हा तानातून प्रवास करून इथे आलात. त्यावरून तुमची निष्ठा माझ्यावरची आणि पक्षावरची निष्ठा दिसते. अहो, तुम्ही माझे कार्यकर्ते, माझे पदाधिकारी आणि तुमची निष्ठा हीच तर माझी ताकद आहे. अहो, तुमच्याशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे. आज इथे मला काही तरुण तडफदार असे कार्यकर्ते दिसत आहेत. त्याचबरोबर मी जेव्हा माझ्या राजकारणाची सुरुवात केली तेव्हा माझ्याबरोबर असलेले काही निष्ठावान कार्यकर्ते पण दिसत आहेत. तुम्हाला सगळ्यांना बघून मला खूप आनंद होतोय. आपल्या पक्षानं आपल्याला
एक विचारधारा दिलेली आहे, एक ध्येय दिलेलं आहे. आपण सगळे दिवस रात्र मेहनत करून हे ध्येय गाठण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आणि हे ध्येय आहे, या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला सत्ता स्थापन करता येईल इतकं मताधिक्य मिळवून देणं. मी तुमच्यासारखाच एक सामान्य कार्यकर्ता होतो. पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी मी पार पाडायचो, आणि आताही निवडणूक जिंकण्याची जबाबदारी पक्षानं माझ्या खांद्यावर दिलेली आहे, ती सुद्धा मी पार पाडणार आहे. पण फक्त मी एकटा नाही, मला तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर, सोबत आहात ना तुम्ही? हो हो सरपोतदार साहेब, तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. सरपोतदार साहेब, तू मागे बढो, हम तुम्हारे साथ है. आपण सगळे एकत्र मिळून ही जबाबदारी निभावणार आहोत. आपण सगळे एकत्र लढू. साहेब तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका. अहो आम्ही इथं तुमच्या सभेत गोंधळ घालायला आलेलोच नाहीये. तो सरपंच तो माझा गुन्हेगार आहे, आणि आम्हाला कळलं की तो आज सभेला येणार आहे म्हणून त्याला पकडायला आलोय. प्लीज आम्हाला इथं थांबू द्या. पण साहेब प्लीज, माझ्यावर अन्याय करणारा तो नीच माणूस आज सापडला नाही ना, तर यापुढे अशी संधी कधी येईल माहित नाही. कदाचित तो कायमचा निघूनही जाईल, आणि मी आयुष्यभर अन्यायाच्या आगीत जळत राहील. साहेब तुम्ही जनतेचे सेवक आहात ना, आणि त्याच जनतेतली एक मुलगी तुम्हाला मदत मागतीये. मी हात जोडते तुमच्या पुढं, प्लीज मला मदत करा. प्लीज आम्हाला थोडा वेळ इथं थांबू द्या, तो सापडला की आम्ही लगेच निघून जाऊ. प्लीज सर, तुम्हाला अशी भीती वाटते ना की ऐन निवडणुका तोंडावरती असताना मीडियामध्ये अशी बातमी जाईल की सरपोतदारांच्या सभेमध्ये गुन्हेगार आणि रेपिस्ट खुलेआम फिरत असतात. सर प्लीज, असं अजिबात होणार नाहीये. इनफॅक्ट मी तुम्हाला अश्युरन्स देते की मीडियामध्ये अशी बातमी जाईल की भर निवडणुकीच्या काळात सरपोतदारांनी पोलिसांना निर्भीडपणे मदत केली आणि एका गुन्हेगाराला पकडून दिलं, आणि या बातमीचा तुमच्या निवडणुकीसाठी, तुमच्या प्रचारासाठी झाला तर फायदाच होणार आहे. डोंट यू थिंक सो? सर प्लीज, प्लीज ट्रस्ट अस. तर माझा कार्यकर्ता डोक्यावर टोपी घालून, गळ्यात मफलर बांधून, भर उन्हात